जर महायुतीचं सर्व नेत्यांनी ठरवलं की मिलिंद यू आर द बेस्ट कॅन्डिडेट आय एम रेडी मी राज्यसभेचा खासदार सध्या आहे आधीच आहे आणि मी एक लोकसभेचा खासदार म्हणून ऑलरेडी मी काम करत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुम्ही राज्यसभेवर गेलेला आहात तुम्ही काँग्रेस सोडून शिवसेनेमध्ये आलेला आहात आणि तिथून तुम्ही राज्यसभा लढवलेली आहे पण अशी चर्चा आहे की दक्षिण मुंबईतून तुम्ही लोकसभा निवडणूक लढवू शकता हे खरं आहे का काय याबद्दल नाही बघा मला मुंबई आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी मला राज्यसभेवर पाठवले मी उत्सुक आहे मुंबई आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पण हो मुंबई माझी दक्षिण मुंबई माझं जन्मभूमी आहे आणि कर्मभूमी देखील आहे आणि दक्षिण मुंबईमध्ये राहणाऱ्या सर्व सामान्य लोकांची सेवा करणे हेच माझे एक कर्तव्य आहे मला हे करायचं आहे तर जर महायुतीचं सर्व नेत्यांनी ठरवलं की मिलिंद यू आर द बेस्ट कॅन्डिडेट आय एम रेडी पण तुम्ही जेव्हा शिवसेनेमध्ये आलात त्यावेळेला तुम्हाला असा शब्द दिला होता का की दक्षिण मुंबईमध्ये तुम्हाला उमेदवारी दिली जाईल किंवा त्याच्या आधी जेव्हा राज्यसभा दिली तेव्हा सुद्धा असं एक चित्र स्पष्ट होतं की तुम्हाला आता राज्यसभेवर गेलं त्यामुळे दक्षिण मुंबईचा उमेदवार हा वेगळा असेल नाही मला काय शब्द दिला ते मी मीडियाच्या माध्यमातून मला नाही बोलायचं आहे पण मला काय मला एकच शब्द दिला गेले की तुम्ही मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी काम करा मुंबईसाठी आणि खास करून दक्षिण मुंबईमध्ये चाळीत राहणारे मराठी माणसांसाठी हाऊसिंग uh, सर्वात गंभीर प्रश्न आहेत आणि मला मी नेहमी हे मला हे सांगण्यास आनंद वाटतो की देशातील सर्वात पहिले क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट हे माझ्या नेतृत्वाखाली देवी परिसरात झाले तर मला माझी इच्छा आहे की मला मुंबईमध्ये गोरगरिबांना परमनंट बेसिसवरती घर म्हणजे कायमस्वरूपी घरं देणे मालकी हक्काच्या घरं देणे हेच माझं एकमेव उद्दिष्ट आहे एकमेव लक्ष आहे आणि जर सी एम साहेबांची इच्छा आहे जर महायुती देवेंद्र फडणवीस जी आणि प्रत्येक मित्रपक्षांची इच्छा आहे की मिलिंद देवरा यू आर द बेस्ट कॅन्डिडेट फॉर लोकसभा फ्रॉम साऊथ मुंबई मी पूर्णपणे तयार आहे uh, मी राज्यसभेचा खासदार uh, सध्या आहे आधीच आहे आणि मी एक लोकसभेचा खासदार म्हणून ऑलरेडी मी काम करत आहे सो so, दिस इज आवर कर्मभूमी जन्मभूमी दक्षिण मुंबईमध्ये एक गोष्टी आहे की दक्षिण मुंबईचा जे खासदार आहे जे विद्यमान खासदार आहे लोकांनी त्यांना कधीच पाहिलं नाही त्यांनी ह्या विभागासाठी सामान्य लोकांचे गृहनिर्माणचा सा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी काहीच केलं नाही त्यांनी गेले दहा वर्ष एकही मीटिंग लोकांची समस्या दूर करण्यासाठी त्यांना घर देण्यासाठी एकही मीटिंग त्यांनी अरेंज केली नाही ना म्हाडासोबत न एसआरए सोबत न बी एम सी सोबत ना हाऊसिंग मंत्रीसोबत ना उपमुख्यमंत्रीसोबत न रेल्वेसोबत न सोबत आणि हेच आपल्या सर्वांना बदलायचं आहे दुसऱ्या टप्प्याचं मतदान आता होईल पण तरीही महायुतीचे अजून जे कॅन्डिडेट आहेत किंवा उमेदवार आहेत जे अजून ठरलेले नाही आहेत त्यापैकी एक दक्षिण मुंबई आहे ती जागा कोणाला मिळणार ती भाजपला मिळणार शिवसेनेला मिळणार काय नक्की हे सगळं सुरू आहे आणि तुम्हाला असं वाटतं का की जर तुम्ही महाविकास आघाडीमध्ये असतात तर कदाचित हे लवकर सगळं सॉर्ट आऊट झालं असतं बघा आता आ, हे मला हिस्ट्रीमध्ये नाही जायचं आहे की मला सकारात्मक काम माझं राजकारण नेहमी पॉझिटिव्ह सकारात्मक आणि डेव्हलपमेंट ओरिएंटेड राहिले आहे आणि मी काँग्रेस कधी सोडेन हे मला कधीच वाटलं नव्हतं पण ठीक आहे त्यांचं वेगळं काँग्रेसचा एक वेगळं स्ट्रॅटेजी आहे उघाटनचा वेगळं स्ट्रॅटेजी आहे पण मला वाटते की लवकरच एक दोन दिवसात सीट फायनलायझेशन साऊथ मुंबईचं सीट असो नॉर्थ सेंट्रलचा सीट असो किंवा नॉर्थ वेस्टचं सीट महायुती नक्कीच लवकरच लवकर ठरून मीडियाच्या माध्यमातून यू विल नो हू इट इस तुम्ही म्हणताय की काँग्रेस कधी सोडेन असं वाटलं नव्हतं मग असं काय झालं की तुम्हाला सोडावी लागली मला आता मी ऑलरेडी बोललो आणि मला पुन्हा एकदा बोलायचं बोलायची गरज नाही आहे पण मला काहीतरी पॉझिटिव काम करायचं आहे आणि हे मला जेव्हा महायुतीची महा विकास आघाडी की जेव्हा स्थापना होत होती दोन हजार एकोणीसमध्ये तेव्हा मी काँग्रेसमध्ये होतो आणि तेव्हा मी काँग्रेसला त्याविरोधात सल्ला दिला होता कारण हे आयडिओलॉजिकल अलायन्स नव्हतं हे एक कन्व्हिनियंट अलायन्स होतं आणि मी त्या दिवशी त्यावेळेस पण सांगितलं की आ, सं जे ऑपॉर्च्युनिस्ट जे अलायन्सेस आहे संधी साधू आघाड्या हे केवळ हे जनतेचा हिताच हिताच्या कधीच नसतात कार्यकर्त्यांच्या हिताचं कधीच नसतात आणि म्हणून आज काँग्रेसमध्ये बरेच लोक नाराज आहेत पण आता कुठेतरी आयडिओलॉजिकल अलायन्स या राहिलेल्या नाही आहेत असं तुम्हाला नाही वाटत का कारण सगळेजणं जेव्हा बाहेर पडतात पक्षातून सगळेजण हाच एक सांगता हेच एक सांगतात की आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बाहेर पडलो त्यामुळं आयडिओलॉजी ही आता राजकारणात राहिलेली नाही असं तुम्हाला नाही वाटत एक माणसांचा वेगळा आयडिओलॉजी आहे आणि माझा आयडिओलॉजी आहे की मला मुंबई महाराष्ट्र आणि भारतातील सामान्य लोकांची सेवा करायची मला जर काँग्रेसनी संधी नाही दिलं शिंदेसाहेब शिंदेसाहेबांना मी जेव्हा भेटलो शिंदे शिंदेसाहेबांचा सा एक भव्य विजन होतं महाराष्ट्रासाठी मोदीजींचा भव्य विजन आहे पण शिंदे साहेबांची इच्छा होती की मला मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये तरुणांसाठी काहीतरी काम करायचं आहे आणि मी एक गोष्टी सांगू शकतो की मोठ्या आत्मश्वा आत्मविश्वासाने सांगू शकतो की महाराष्ट्रातील सामान्य लोकांची वेदना काय आहे त्यांची आकांक्षा काय त्यांची अपेक्षा काय हे शिंदे साहेबांना चांगले माहिती आहे ते स्वतः एक ऑटो रिक्षा चालक होते आणि म्हणून त्यांचं सा व्हिजन साकारण्यासाठी विजन पुढे नेण्यासाठी इम्प्लिमेंट करण्यासाठी त्यांनी मला एक संधी दिली संधीबद्दल मी पा, पासून आभारी आहे आणि मी हिंदुत्वाच्या आयडिओलॉजीबद्दल बोलते तुम्ही ती स्वीकारली नाही नाही बघा माझी आयडिओलॉजी आयज आय सेट टू यू काँग्रेसची आयडिओलॉजी काय आता काँग्रेस एकदम लेफ्टेसारखं झालं एकदम कम्युनिस्ट आयडिओलॉजी त्यांनी क कौ, काँग्रेस पार्टी म्हणजे त्या गे दिशामध्ये गेले ह्या देशामध्ये जे तरुणांचे जे विजन आहे आता ते ॲस्पिरेशनल विजन आहे त्या विजन साकारण्यासाठी आपल्याला एक भव्य विजनची गरज आहे आणि हे विजन शिंदेसाहेबांकडे आहे ते मेहनती नेते आहे सगळ्यांसाठी उपलब्ध नेते आहे मोदीजींकडे एक विजन आहे भव्य विजन आहे देशासाठी म्हणून मला काहीतरी पॉझिटिव्ह करायचं आहे तर माझा विचारधारा आणि माझं राजकारण नेहमीच पॉझिटिव्ह सकारात्मक डेव्हलपमेंट ओरिएंटेड राहिले आणि पुढे देखील राहील धर्माच्या याच्यावर तुमचं राजकारण राहील असणार नाही तुम्ही हिंदुत्वाची विचारधारा स्वीकारलेली आहे मी स्व हिंदुत्वाची विचारधारा माझं मत आहे की हिंदुत्वाची विचारधारा म्हणजे टेक एव्हरीबडी अलॉंग सर्वांना एकत्र घेऊन काम करायचं आहे भेदभाव नाही करायचं आहे आणि तुष्टीकरण नाही केलं पाहिजे ते तुष्टीकरणचं जे राजकारण आहे ते आपल्याला संपायला लागेल